आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात उद्या विविध विकास कामांचा शुभारंभ. आमदार उल्हास पाटील, शिरोळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार उल्हासदादा पाटील यांनी शिरोळ शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर केला आहे. त्या विकास कामाचा शुभारंभ उद्या मंगळवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. सोनमळी पानंद रस्ता मुर्मीकरण, पोकळे शेड ते अर्जुनवाड शिवरस्ता करणे, संगमनगर ते नंदीवाली वसाहत ते हाळचिंचवाड रस्ता, कोरवे वडर समाज स्मशानभूमी, संरक्षक भिंत बांधणे, कैलासवाशी रुक्मिणी पांडुरंग माने कन्याशाळा खोली बांधकाम, कन्या विद्या मंदिर नंबर 2 पेव्हिंग ब्लॉक बसवणे, अर्जुनवाड कोपरा ते बसवेश्वर चौक हायमॅक बसवणे, अजिंक्यतारा सांस्कृतिक हॉल. या विकास कामाचा शुभारंभ आमदार उल्हासदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विविध विकास कामे मंजूर केल्याबद्दल कार्यसम्राट आमदार उल्हासदादा पाटील यांचा समस्त शिरोळ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार सोहळा अजिंक्यतारा सांस्कृतिक हॉल येथे होणार आहे. शिरोळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री आमदार उल्हासदादा पाटील यांनी कन्याघातमध्ये 121 कोटीचा निधी मंजूर केलेला होता. त्या निधीतून या शिरोळ तालुक्याचं विकासाचं ध्येय आणि या शिरोळनगरीमध्ये 2,94,00,000 भव्य असा विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ उद्या शिरोळनगरीमध्ये होत आहे. तरी शिवसेना शिरोळ तालुका, आमदार उल्हासदादा युथ फाउंडेशन शिरोळ तालुका, उल्हासदादा प्रेमी आणि शिरोळकर नागरिकांनी या ठिकाणी उद्या उपस्थित राहून उद्या दिनांक 28 ऑगस्ट 2018 रोजी आमदार उल्हासदादांच्या माध्यमातून आज अखेर शिरोळनगरीमध्ये 26 कोटीची विकास कामे दादांच्या माध्यमातून, त्यामध्ये कन्याघात असेल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल किंवा वैयक्तिक दादांचा आमदार फंडातून ही कामे मंजूर करून मार्गी लावण्याचं काम दादांनी शिरोळनगरीसाठी केलेलं आहे. उद्या दिनांक 28 ऑगस्ट 2018 रोजी आमदार उल्हासदादांच्या विविध विकास कामातून 2,94,00,000 विविध विकास कामाचा शुभारंभ उद्या होणार आहे. तरी सर्व शिरोळ ग्रामस्थांनी तसेच शिवसैनिकांनी तसेच उल्हासदादा युथ फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून समारंभाची शोभा वाढवावी एवढंच मी आमदार उल्हासदादा युथ फाउंडेशन तालुका अध्यक्ष या नात्यानं ग्रामस्थांना आवाहन करत आहे.